स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे कल्पना दिली नसती एक दोन खेपेत काम झालं असतं तुझं पण सानिका नॉर्मली प्रोसिजर कसं असतं लोकांना काय काय करायला लागतं हे सगळं समजून घ्यायचं होतं मला मला माहित आहे तुला कुणाच्याही मदतीशिवाय हे काम करायचं होतं म्हणून तुलाच नाही सांग सानिका तू मला बरोबर ओळखून येस ए पण तुम्ही बँक वाले भरपूर छळता हा लोकांना ए लोक आम्हाला कमी छळतात का ग एक एक कस्टमर्स असे येतात ना आमच्याकडे अगं प्रत्येक गोष्ट दहा दहा समजावावी लागते त्यांना म्हणजे माझ्यासारखे ना ए मला पण ह्या बँके बिंकेत गेलं की जाम घाबरायला होतं हम खास माझ्या हातून चुकीची डेट लिहिली जाते नाहीतर अमाऊंट तरी चुकीची असते नोटा दिल्या ना मला की मी मोजायला चुकते सलीम मला म्हणतो सुद्धा बाकीच्या बाबतीत स्वतःला फार हुशार समजतेस अशा ठिकाणी कशी काय एवढी वेंधळी खरंच आहे ही कामं तुमची तुम्हाला जमतात हा मग तुम्हाला नाही का तुमची कामं जमत अगं मला एखादी साधी रेट आखायला सांगितली ना तीही वाकडी चाखेल मी जेणो काम तेणो थाय म्हणतात ना तेच खरंय आधी मला तुझे सगळे पेपर्स दाखव मग मी सांगेन काय करायचं ते अगं थांब 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 मी कॉपी घेऊन येते आपल्यासाठी
आई ग, आपलं नवीन घर आहे ना, तिथे वाणी एकदम जवळच आहे, दोन बिल्डिंग टाकल्यावर. आणि बेस्ट गोष्ट म्हणजे डॉक्टर आपल्याच बिल्डिंग मध्ये. हो का? लोन च काय झालं? लोनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात कम्प्लीट. एक जामीनदार म्हणून दादासाहेबांनी सही पण केली, आता फक्त दुसरा जामीनदार शोधायचा. पण मी शोधून काढेन. बघा, मी सांगितलं होतं नाही, मी केले असते साहेब, पण आता माझ्यावरतीच बँकेचं एवढं लोन आहे. मी हे बघ, तू असं कर, तू त्या फॉर्मवर आईची सही घे. हे घर आहे तिच्या नावावर. हो बाबा, काहीतरी काय काहीतरी काय. नाही नाही, आईची सही नाही. अरे अरे बाबा सनील, तुझी काय हरकत नाही ना? माझी काय हरकत असणार आहे? असेल तर आईचीच हरकत असेल. नाही नाही, आईची सही नको. नको काय नको, कोण आणणार दुसरा जामीनदार? सुलभा, सलील, हे बघा, तिने आता निर्णय घेतलाय ना, आता आनंदाने सपोर्ट करा तिला. आम्हाला काय, तिला सगळा त्रास आहे म्हणून सांगतो. ऍटलीस्ट त्रास वाढव तरी नका. रागावू नकोस ग अशी. तू रागावली की मला काही सुचत नाही. बघ, रागवत नाही ग बाई, काळजी वाटते तुझी. उद्या घेऊन ये पेपर्स, मी करते साया. सलील, अवंतिकाच घर पाहिलंस का रे? घर नाही पाहिलं, तिच्या सोसायटीच्या बाजूला गेलो तुम्ही मागे एकदा. खूप लांब आहे का? पण सलील, तिरी मुद्दाम एवढं लांब घर घेतलं नसेल ना? नाही म्हणजे आत्याबाई सारख्या तिला काहीतरी बोलायच्या, पण तिने कशाला लक्ष द्यायचं? मला असं वाटतं ना, आपण इथे उगाच आलो. रीमा? हो ना, आपण नसतो आलो तर त्यांचं सगळं किती व्यवस्थित चाललं असतं. पण आता आपण आहोत, आत्याबाई आहे, घरात अडचण तर होणारच. नाही, मला नाही वाटत हे कारण असेल. जे एकदा वाटतं की कदाचित हेच बरोबर असेल, आणि दुसरीकडे. पण सलील, कितीही काही झालं तरी तू अवंतिकाच्या पाठीशी आहेस. त्यांनी राहणारच आहे. पण आता जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा असं वाटतं की तेव्हा खरंच तिला माझी गरज होती, तेव्हा मोठा भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा नाही राहिला. स्वतःचा इगो, स्वतःचा स्वार्थच पाहत. आणि आज जेव्हा ती इतक्या दूर चालली आहे, आपण जर आउट ऑफ द वे जाऊन तिला मदत नाही केली तर भाऊ म्हणून काय उपयोग आहे? हॅलो अभि, मी अभि बोलतोय. बोल अभि. अभि अगं, मी एका डिलेमा मध्ये. का रे? ऍशच्या प्रेग्नन्सीचं ममांना सांगायचं की नाही हेच कळत नाही. ऍक्च्युली त्यांना सांगितलं तर त्यांना आनंदच होईल, कौतुक वाटेल. गॉड ओनली नोज ते कसं रिॲक्ट करतील मला खरंच माहित नाही. आणि बस निखिलदाकडे चर्चा. अरे चर्चा कशाला होईल, ते काय कोणी परके आहेत का? मला वाटतं त्यांना सुद्धा आनंदच होईल. पण एकच कर,
अभी हे त्यांच्याकडे सांगशील तेव्हा आशूला घेऊन जाऊ नको बरोबर. चुकून कोणी काही बोललं तर उगाच तिला नको ना त्रास व्हायला. अभी डोंट गेट टेन्स ओके. सगळं ठीक होणार आहे. मला फक्त ऐश साठी सगळ्यांचे आशीर्वाद हवेत का बस. बाय. चल टेक केअर. काय दीक्षित बाई काय करता एवढं चष्मा लावून? काय करणार दुसरं, हिशोब करते. आता अवंतिका गेली ना की तुझी अर्धी जबाबदारी कमी होईल. बघ कमी कसली होईल, काळजी वाढेल, दुसरं काय. काय हो अचानक कसं काय मनात आलं तिच्या? तुम्ही सुद्धा काही बोलला नाही तिला? सारखा आपलं विचारत होतात उलट. नको विचारायला. तुमचा सपोर्ट आहे. नको का सपोर्ट द्यायला सुलभ? मुलगी आहे ती आपली, कोणी परकी आहे का? आपण नाही त्याचा सपोर्ट तर कोणी द्यायचा तिला सपोर्ट? आणि मला एक सांग, आपण शिकवलं आपल्या मुलांना स्वतंत्र विचार करायला? हे बघ सुलभा, तिने जो आज विचार केलाय तो खूप महत्वाचा आहे. आपल्या जवळ राहण्याकरताच ती आपल्यापासून लांब चालली. जाऊ दे तिला. आपण लोक काय म्हणतील? मुलीचा खर्च झेपत नसेल ना, किंवा घरात काहीतरी भांडण झालं. लोकांचं काय सांगू नकोस मला. ती इथे राहिली ना तरी बोलतील लोक. आपल्याला तर बोलतीलच, तिलाही बोलतील. खरंच कुठल्या कुमुहूर्तावर त्या घरात दिली ना तिला. हिच्या नशिबी तर मणमण आहेच, आणि तो बसला असेल कुठेतरी दारू ढोसत. कधी बरं होणार नाही बघा त्याच. त्याच्यामुळे हिच्या नशिबात ही वणवण आली आहे. संध्याकाळी 4 वाजता ची मीटिंग ठरलेली आहे. आणि फाईल मध्ये कागद नीट सांभाळ. हा कुठे तुझे विसरू नकोस तू. रिक्षात बिक्षात विसरशील नाही तर. हा संध्याकाळी 4 वाजता लक्षात राहील तुझ्या. देवीलाला पण हजर राहायला सांगितले. मी गुप्ताजीना बोलत होती. अनिश अरे इकडे कुठे? अरे एक मिनिट, तू संध्याकाळी ये तिकडे नक्की 4 वाजता. हा लवकरात लवकर चल पळ. अनिश अरे एक मिनिट एक मिनिट. गुप्ताजी मैं बोल रहा हूँ. हाँ शाम को 4 बजे मिलते हैं. हाँ हाँ 4 बजे का अपॉइंटमेंट फिक्स है. ठीक है. और मार्बल नहीं ग्रेनाइट भेज देना. हाँ एक मिनट. नहीं आपको नहीं. हाँ 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 शाम को नक्की मिलते हैं हम लोग. फिर डिसाइड करेंगे. ओके बाय. मी फोन वरती बोलते हो तुला दिसत नाही. मला फक्त एवढंच दिसतंय की तू रागवलायस. खूप रागवलायस आणि चुकीच्या कारणासाठी रागवलायस. हो रागावलोय मी. दोस्ती तसं नंबर वन नंबर टू नसतं रे. तू तू का असं वागतोय, समजून का घेत नाहीयेस तू? हे बघ अभी मला फक्त एवढंच कळत आहे की तुझा आता माझ्यावरती पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही. ओ रिअली? ग्रेट. असं तुला वाटत असेल तर मग प्रश्नच नाही. अरे आपली एवढ्या वर्षांची मैत्री मी माझ्या स्वार्थासाठी वापरत होती. आता माझा स्वार्थ संपलाय. आता मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही. मी टाळतेय तुला. बाय अभी. तुला कुठे सोडायचंय? नो थँक्स. हाय ओमा. बरं वाटतंय ना आता? छान वाटतंय. ती मृणमयी चांगलीच काळजी घेते आमची. अच्छा. मामा आय एम रिअली व्हेरी सॉरी. मामा मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीये. खरं तर अशा वेळी आम्हीच तुमची काळजी घ्यायला हवी. पण तुम्हाला आमच्याबद्दल वाटतं हे आम्हाला समजू शकतं. पण इतक्या दिवसात अश्विनी फक्त एकदाच आल्यात. आम्ही त्यांना सांगितलं होतं कनूला घेऊन याला. खूप खेळावंसं वाटतं तिच्याशी. पण एकतर अश्विनीच्या मनात नसेल किंवा
त्यांना तसं सांगितलं गेलं असं. नाही नाही मामा अहो तसं नाही आहे. ऍक्च्युली काय झालंय की कनूला जरा धुळीचा त्रास होतो म्हणून तिला आणलं नाही. जरा तब्येत बरी नसते तिची. जाऊ द्या अभिषेक. नातवंडांचं सुख आमच्या नशिबातच. मामा तुम्हाला एक गोष्ट सांगायची. बोला. मामा अश्विनी प्रेग्नंट आहे. काय? Isn't it too risky? I know mama it is. But now it's too late to take any decision. अश्विनीची सुखरूप डिलिव्हरी झाली आणि तुमच्या मुलाला आम्हाला खेळवायला मिळालं यासारखा आनंद आम्हाला दुसरा नाही. आम्हाला खूप काळजी वाटते पण कसं मॅनेज करणार अश्विनी? नोकरी घर मूल सांभाळायचं आणि तुमचं घर तिसऱ्या मजल्यावर. आम्ही मॅनेज करू काहीतरी. तुम्ही आमचं ऐका अभिषेक. आमच्या बरोबर या तुम्ही कोल्हापूरला. नाही मामा अहो आम्ही आता ग्राउंड फ्लोरवर एक घर बघतोय. मामा तुम्ही नका टेन्शन घेऊ. आम्ही खरंच मॅनेज करू. आणि अहो तसंच काही लागलं तर आम्ही तुम्हालाच सांगणार ना. इजंट इट? हट्टी आहात नाही ऐकणार तुम्ही आमचं. पण अश्विनींची सुखरूप डिलिव्हरी झाली ना तर अम्माबाईनं सोन्याचं मुकुट चढवलं. त्यांना आमच्या वतीनं अभिनंदन सांगा आणि तुम्हालाही. मॅडम उद्या रजिस्ट्रेशन साठी ऑफिस मध्ये जायचंय लक्षात आहे ना? हो. येताना हे पेपर्स घेऊन या आणि पैसे. ओके. फार वेळ लागेल का? मॅडम काय माहितीये तिथे एजंट लोक असतात. त्यांना 5,000 रुपये दिले की आपलं काम पूर्ण करून देतात. तुम्ही फक्त सही करायचे. 5,000 रुपये का द्यायचे? मॅडम तुम्हाला माहित नाही का काय चालतं ते? काय चालतं? मॅडम काम लवकर करून घ्यायचं असेल तर वजन ठेवावंच लागतं. मुळीच नाही. माझे 5,000 रुपये काही वर आलेले नाहीये. गेल्या वेळ तर जाऊ देत. मॅडम तिथं फार गर्दी असते. तिथं लेडीज लोकांचं काही काम नाही. लेडीज लोकांचं काम नाही म्हणजे? तुम्ही ऐकणार नाही. ठीक आहे मॅडम तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी. बघायचंच आहे मला. जो काही त्रास व्हायचाय तो होऊ देत. पण माझं काम करून घेण्यासाठी मी असे कोणाला पैसे नाही देणार. अहो मॅडम सगळे जण हेच करतात. ज्यांना करायचं त्यांना करू देत. मी नाही करत. मला सांग अवंतिका त्या माणसालाच येणार असं तू पैसे? कुणाला? अगं तो ग ज्याच्याकडनं हिने फ्लॅट घेतला तो. बर कशी जाणार आहेस तू? रिक्षाने. मी येऊ का बरोबर? नको बाबा काही गरज नाही. तरी सुद्धा मी येऊ का बरोबर? सनील नको म्हटलं ना. तसं नाही ग एवढे पैसे घेऊन चाललेस केवढी जोखीम आहे. नको. बरं एक काम कर जाताना एखाद्या ऍडव्होकेटला घेऊन जा बरोबर. हा आणि पैसे मिळायच्या सया घे त्याच्या समोर बसून. काय ग माणूस तरी चांगला आहे का तो? हो ग आई चांगला आहे. मराठीच आहे. आगरकर नाव आहे. आगरकर मग प्रश्नच नाही. सगळे व्यवहार नीट कर. आगरकर नको नुसतं. तरी सुद्धा मी येऊ का? सलील मी आता मारे ना तुला. मी एक काम करतो मी हिच्या पाठीमागे जातो गाडी घेऊन. हिच्यावर वॉच ठेवाला. ए सलील काय रे? धन्य आहे ग बाई तुझी. आई एक दिवस तू सुद्धा धन्य होणार आहे. यावं आर्य उठला. आलं रे पिल्लू. रजिस्ट्रेशनच्या ऑफिस मध्ये जायचं सया का? काय रे हिला जमेल ना हे सगळं? तू केलंस तर तुलाही जमेल. हट्ट ना काव कर. साहेबांनी उद्या पाठवून देतो. उद्या या. मॅडम प्लीज करू. उद्या या ना तुम्ही. हॅलो. हां बोल. अगं मी येणारच होते उद्या. हो माझ्या लक्षात होतं. हो हो लेकाचा बर्थडे आहे ना. हो काय म्हणतेस आणि तुझी तब्येत कशी आहे? बरं बरं आणि आहोची? हो झाली का तयारी सगळी?
हो उद्या नक्की येणार आहे मी. हो 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 येणार आहे, त्याला घेऊन येते. बर बर हो ठेवू मग. हो उद्या येते. अच्छा बाय. काय मॅडम कशा? अरे बोल तू कसा आहेस? ही लाईन मध्ये उभे नसताना यांची बाई कशी आधी घेतली तुम्ही? काय बाई कुठे लाईन? अरे कुठे लाईन म्हणजे गेले दोन तास आम्ही सगळे इथे. अरे तुम्ही किती गोंधळ घालताय. किती घालू नका प्लीज. गोंधळ म्हणजे काय? आमच्या वेळेला काही किंमत नाहीये का? आणि हे कसलं पाकिट घेतलं तुम्ही? हे बघा लंच ब्रेक झालेला आहे, तुम्ही आता सगळे 4 वाजता या. इतक्या लवकर मॅडम आम्ही आपले कमी झालाय. आम्ही इतका कुठे थांबणार? एक्सक्यूज मी, इतक्या लवकर कसा लंच ब्रेक होऊ शकतो? माझा लंच ब्रेक झालेला आहे, तुम्ही 4 वाजता या. आणि नसेल जमत ना तर उद्या या. यात्रा नाही.